नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगीन मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके संचालक मास्टर माइंड करिअर अकॅडमी अहमदनगर राज्य उपाध्यक्ष व्यासनमुक्त युवक संघ महाराष्ट्र आपल्या सर्वांचं संपूर्ण आणि परिपूर्ण भूगोल या व्याख्यानमाले सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे या व्याख्यानमालेचा आजचा एकोणिसावा भाग आणि या एकोणीसाव्या भागामध्ये शिकणार आहोत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची नदी आहे कोणती तर भारतीय पठारावरील सर्वात मोठी सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी तिला म्हणतात ती नदी कोणती तर तिचं नाव आहे नर्मदा नदी या नर्मदा नदीला नर्मदा नदी असेही म्हणतात याच नदीला आनंददायी नदी असेही म्हणतात इंग्रजीमध्ये तिला गिवर ऑफ लिझर असेही म्हणतात याच नदीला रेवा नदी असेही म्हणतात संस्कृत शब्द आहे रेवा या शब्दाचा अर्थ होतो उड्या मारीत उड्या मारीत जाणारी नदी कारण काय तर या नदीचा मध्य प्रदेशमधला प्रवाह हा अनेक गुंतागुंतीच्या डोंगर दर्यातून आहे म्हणून तिला उड्या मारीत जाणारी नदी म्हणजेच रेवा नदी असे म्हणतात मैकल डोंगर रंगीत उगम पावते म्हणून तिला मैकल कन्या असे म्हणतात तिलाच दिव्य कन्या असेही म्हणतात तिलाच रुद्रकन्या असंही म्हणतात तिलाच सौंदर्याची नदी असेही म्हणतात अशा अनेक विध नावाने आणि वैशिष्ट्यांनी ओळखली जाणारी ही नर्मदा नदी ही ही जगातली एकमेव नदी अशी आहे की ज्या नदीला संपूर्ण परिक्रमा केली जाते नर्मदा परिक्रमा सुप्रसिद्ध आहे हीच नर्मदा नदी ही नर्मदा नदी खचदरीतून वाहणारी नदी याच नर्मदा नदीच्या खचदरीमुळं भारतीय पठाराचे दोन भाग होतात दक्षिणेकडं दख्खनचे पठार आणि या नदीच्या उत्तरेकडे माळवा पठार किंवा मध्यवर्ती उच्चभूमी असे म्हणतात बर हीच नदी उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यातील पारंपरिक सीमा रेषा म्हणून देखील ओळखली जाते याच नदी खोऱ्यामध्ये मध्य प्रदेशमधील भीमबेटका या ठिकाणी पुराश्रयुद्दीन अवशेष आढळलेले आहेत संयुक्त राष्ट्र संघटनेने या अवशेषाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले याच खोऱ्यामध्ये भेंडा घाट या ठिकाणी भेंडा घाट या ठिकाणी संगमरवरी डोंगर आहेत याच नदी खोऱ्यामध्ये डायनासोरचे अवशेष आढळलेले अशा रीतीनं असंख्य वैशिष्ट्यांनी ओळखली जाणारी ही नर्मदा नदी सर्वप्रथम पाहूया या नर्मदा नदीचं उगम स्थान नर्मदा नदी भारत देशामधील मध्य प्रदेश राज्यामध्ये छत्तीसगड राज्याच्या सीमेजवळ मैकल पर्वतरांगेत अमरकंटक शिखराजवळ शहाडोल येथे नर्मदा कुंडात समुद्र सपाटीपासून एक हजार अठ्ठेचाळीस मीटर उंचीवर उगम पावते बर ज्या ठिकाणी ही उगम पावते ते नर्मदा कुंड या नर्मदा कुंडामध्ये तिथं जे छोटस सरोवर आहे त्याला सुंदर सरोवर असं म्हणतात आणि त्याच ठिकाणी जालेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे आहे नर्मदा नदीचे उगमस्थान झालं नर्मदा नदीचं उगमस्थान झाल्यानंतर पाहूया या नदीचा प्रवाह एकदम थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या नदीचा प्रवाह मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरा, आणि गुजरात अशा तीन राज्यातून आहे आणि गुजरातमध्ये ती भरुच जवळ खंबायच्या आखातानजीक अरबी समुद्राला मिळते मात्र हा प्रवाह थोडासा डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे किमान क्लास टू क्लास वनच्या परीक्षा देत असताना तरी सांगतो ऐका मध्य प्रदेश राज्यामध्ये जवळ ही उगम पावल्यानंतर सुरुवातीला ही वायव्य दिशेने वाहते आणि त्या अमरकंटक टेकड्याजवळच या नदीवर कपिलधारा नावाचा धबधबा आहे त्यानंतर ती जबलपूरजवळ संगमरवरी गुंतागुंतीच्या टेकड्यांमध्ये प्रवेश करते आणि जबलपूर जवळ या नदीवर प्रसिद्ध असा धुवाधार नावाचा धबधबा आहे आणि मध्य प्रदेशमधील या जबलपूर पासूनच मग ती पश्चिमेकडे व्हायला सुरुवात करते म्हणजे पश्चिम वाहिनी बनते आणि मग असा प्रवास करत ती मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमेवरून चाळीस किलोमीटरचा प्रवेश कर प्रवास करते पुढे ती महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करते महाराष्ट्रातील एकाच जिल्ह्यातून ती वाहते नंदुरबारमधून मग ती गुजरातमध्ये जाते गुजरात मध्ये जात असताना गुजरात पूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या सीमेवरून ती बत्तीस किलोमीटरचा प्रवास करते त्यानंतर गुजरात आणि गुजरात मध्ये ती भरुच अंकलेश्वर येथे भरुच अंकलेश्वरच्या जवळ खंबायतच्या आखातानजीक ही अरबी समुद्राला मिळते अशा रीतीनं नर्मदा नदीचा हा जो प्रवाह आहे तो मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात अशा भारतातील तीन राज्यातून आणि महाराष्ट्रातील नंदुरबार या एकाच जिल्ह्यातून होतो झालं नर्मदा नदीचा प्रवाह पाहिला आता नर्मदा नदीची लांबी नर्मदा नदीची या तीनही राज्यातली लांबी जर सांगायचं म्हटलं तर ती आहे तेराशे बारा किलोमीटर तेराशे बारा किलोमीटर बरं ही नदी मध्य प्रदेश राज्यामध्ये पुस्तकाच्या भाषेतून जर सांगायचं म्हटलं आपल्या महाराष्ट्र प्रकाशनच्या तर एक हजार सत्याहत्तर किलोमीटर मध्य प्रदेशमधून वाहते मा महाराष्ट्रामध्ये चोपन्न किलोमीटरचा इचा प्रवाह गुजरात राज्यामध्ये एकशे साठ किलोमीटरचा इचा प्रवाह अशा रीतीचा हा तीन राज्यांमधला प्रवाह मात्र यांची टोटल केली महाराष्ट्रातलं कुठलं बी प्रकाशन तर ती तेराशे बारा येत नाही म्हणून तुम्हाला क्लिअर कट सांगतो मध्य प्रदेशमध्ये एक हजार एकोणऐंशी किलोमीटरचा याचा प्रवाह यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवरचा चाळीस किलोमीटरचा प्रवाह यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या सीमेवरचा बत्तीस किलोमीटरचा प्रवाह आणि मग गुजरात राज्यामधला एकशे एकसष्ट किलोमीटरचा प्रवाह आता टोटल तेराशे बारा किलोमीटर येते म्हणून परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातोय पर्यायामध्ये काय उत्तर आहे पर्याय काय आहे हे पहा आणि योग्य ते उत्तर लिहा अशा रीतीनं या नदीची एकूण लांबी आपण पाहिली महाराष्ट्रातील चोपन्न किलोमीटर लांबी हे सुद्धा तुम्ही विसरायचं नाही नंदुरबार जिल्ह्यातील एकाच जिल्ह्यात दुसरी गोष्ट याच कारणामुळं भारतीय पठारावरील नर्मदा नदीला सर्वात मोठी सर्वात लांब नदी म्हणून ओळखलं जात झालं नर्मदा नदीची लांबी झाली यानंतर आपण पाहूया नर्मदा नदीचे सीमा या नर्मदा नदीच्या सीमा सांगत असताना या नर्मदा नदीच्या उत्तरेला विंध्य पर्वत आहे आणि दक्षिणेला सातपुडा पर्वतरांग यांच्या दरम्यान असणाऱ्या खचोदरीतून ही नर्मदा नदी वाहते झाले नर्मदा नदीचे सीमा झाल्या यानंतर पाहूया आपण नर्मदा नदीचे खोरे नर्मदा नदीचे एकूण खोरे मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात आणि महाराष्ट्र अशा चार राज्यात आहे त्या एकूण खोऱ्याचे क्षेत्रफळ अठ्ठ्याण्णव हजार सातशे शहाण्णव चौरस किलोमीटर इतके आहे आपल्या देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या ते तीन टक्के इतके आहे त्यामध्ये मग मध्य प्रदेशचा वाटा सर्वाधिक शहाऐंशी टक्के आहे तो चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौसष्ट चौरस किलोमीटर इतका आहे त्यानंतर गुजरात राज्याचा वाटा अकरा टक्के आहे दहा हजार सहाशे सत्त्याऐंशी चौरस किलोमीटर इतका त्यानंतर तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे एक हजार नऊशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटर म्हणजेच दोन टक्के खोरे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि सरते शेवटी सर्वात कमी छत्तीसगड राज्यामध्ये नऊशे सत्याऐंशी चौरस किलोमीटर म्हणजे एक टक्का खोरं हे नर्मदा नदीचं या राज्यात आहे झालं नर्मदा नदीचे खोरे हा टॉपिक झाला यानंतर पाहूया आपण नर्मदा नदीच्या उपनद्या या नदीला भरपूर उपनद्या आहेत मग यामधील उजव्या तीरावरील उपनद्या सर्वप्रथम सांगतो हिरण नदी बरना नदी कोलार नदी सुकी नदी मन नदी हटनी नदी तेंदिनी नदी चोरल नदी उडी नदी ओरसांग इत्यादी आता सांगतो डाव्या तीरावरील नद्या डाव्या तीरावरील नद्यांपैकी बंजर नदी शक्कर नदी तवा नदी गंजल नदी छोटा तवा नदी कावेरी नदी कुंडी नदी गोई नदी कर्जन नदी शेर नदी बुडनेर नदी आणि दुधी नदी इत्यादी अजून एक महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रातील उपनद्या जर विचारलं तर महाराष्ट्रामधील नर्मदा नदीच्या उडाई खार आणि देवगंगा अशा तीन महत्वाच्या उपनद्या आहेत या सर्वांपैकी नर्मदा नदीची सर्वात महत्वाची किंवा सर्वात मोठी उपनदी कोणती असा जर प्रश्न विचारला तर तवा नदी ही नर्मदा नदीची सर्वात महत्वाची उपनदी आहे जे मध्य प्रदेश राज्यामध्ये तिला मिळत असते ओके यानंतर उपनद्या झाल्या उपनद्या झाल्यानंतर नर्मदा नदी खोऱ्यातील धरणे पाहुया प्रकल्प पाहुया यामध्ये मग तवा नदीवरती मध्य प्रदेश राज्यामध्ये तवा नावाचं धरण आहे ठीक आहे यानंतर पहा नर्मदा नदीवर गुजरात राज्यामध्ये सरदार सरोवर आहे हे सरदार सरोवर सर्वांना माहिती आहे प्रसिद्ध नरदार आणि या नर्मदा नदीवर असलेल्या सरदार सरोवरानजीक असलेल्या साधू बेटावर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच अर्थात एकशे ब्याऐंशी मीटरचा पुतळा उभारण्यात आला आहे याचबरोबर नर्मदा नदीवर मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर डॅम आहे जोबात डॅम आहे महेश्वर धरण आहे ते मध्य प्रदेश राज्यामध्ये आणि कर्ज नावाचा डॅम आहे अशा रीतीनं नर्मदा नदीवरील खोऱ्यातील धरणे आपण पाहिले यानंतर पहा यानंतर नर्मदा नदी, यान यान नदी तीरावरील महत्वाची ठिकाणं तुम्हाला सांगतो सर्वप्रथम मध्य प्रदेशमधले ठिकाणं सांगतो मग त्यामध्ये जबलपूर बडवानी हरदा नर्मदा नगर देवासू निमावर पिंपरिया मंडलेश्वर आणि महेश्वर महेश्वर म्हणजे लक्षात असू द्या अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी बरं याच नर्मदा नदी तीरावरती गुजरात राज्यामध्ये राजपिंपळा वडोदरा आणि भरूच ही ठिकाणी आहेत ओके तर नर्मदा नदीचा मोठा प्रवाह हा मध्य प्रदेश राज्यामध्ये असल्या कारणानं नर्मदा नदीला मध्य प्रदेश जीवन रेखा म्हणतात लाईफ लाईन म्हणतात हे सुद्धा विसरायचं नाही अजून एक छोटीशी गोष्ट मध्य प्रदेश राज्यामध्ये एका ठिकाणी ही नदी अत्यंत अरुंद होती ती एवढी अरुंद होते की एका पात्रावरून दुस एका तीरावरून दुसऱ्या तीरावरती माकड किंवा हरिण उडी मारू शकत म्हणून त्या ठिकाणी नर्मदा नदीला बंदर कुदी किंवा हरणफाळ असे म्हणतात ओके आता नर्मदा नदी तीरावरचे महत्त्वाचे ठिकाणं सांगितले आता या तीरावर सर्वाधिक तीर्थक्षेत्र आहेत ते तीर्थक्षेत्र तुम्हाला सांगतो अमरकंटक शुक्ल तीर्थ ओंकारेश्वर सिद्धेश्वर चौसष्ट योगिनींचे मंदिर चोवीस अवतारांचे मंदिर भोजपूर मंदिर भृंगुम ऋषींचे मंदिर गरुडेश्वर इत्यादी झाल्या नर्मदा नदी तीरावरील तीर्थक्षेत्र तुम्हाला सांगितले यानंतर पहा नर्मदा नदी आणि तिची सर्वात महत्त्वाची उपनदी तवा नदी यांचा संगम होशंगाबाद किंवा भाद्राबान या ठिकाणी होतो मध्य प्रदेश राज्यामध्ये अशा रीतीनं आज आपण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण नर्मदा नदी प्रणाली पाहिली हा व्हिडिओ मित्र जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आपल्याला यामध्ये काही सुधारणा वाटल्या किंवा नवीन घटक काही जर आपल्याला सुचवावा वाटला शिकवावा वाटला तर कमेंट करा त्याचबरोबर इतरांसाठी शेअर करा आणि आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आज या ठिकाणी इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद